उमरखेड येथे कोतवालांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कोतवालांना मान्यता द्यावी अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे. कोतवालांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल कर्मचारी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करीत आहेत, परंतु शासनाने अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे गेल्या सोमवारपासून संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले. त्यानंतर करण्यात येणारे धरणे आंदोलन 30 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. तरीही शासनाने दखल न घेतल्यास 31 डिसेंबर पासून मुंबई येथे आझाद मैदानावर अन्नत्याग सत्याग्रह व आमरण उपोषणाचा मार्ग पत्करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष आयु सय्यद यांनी दिली. यावेळी संघटनेचे ओयम हिंगाडे, के एम शेख, प्रकाश ससाने, गोपाल सरसाळे, वैष्णवी सिंधे, दीक्षा लोंटे, संघप्रिया वाघमारे, शिवनंदा बोडखे, छाया शेळके, श्याम सूर्यवंशी, शिवकांत मोरे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने मी अध्यक्ष उमरगड तालुका महाराष्ट्र राज्यातील सर्व कोतवाल चतुर्श्रेणीसाठी इथं थांबलेले आहेत. दिनांक 24/12/2018 पासून बेमुदत कामबंद बंद केलेलं आहे. जोपर्यंत चतुर्श्रेणीची मागणी आमची होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही.